नमस्कार मित्रांनो दहा जून दोन हजार तेवीसच्या डेली फायनान्शियल त्याचबरोबर डेली स्टॉक मार्केट न्यूज अनालिसिसमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे द इकॉनॉमिक्स स्टॅम्प्स असेल त्याचबरोबर द फायनान्शियल एक्सप्रेस असेल याच्यामधील महत्त्वाच्या न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि स्वतःला फायनान्शियल त्याचबरोबर स्टॉक मार्केट रि रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्या संदर्भात अपडेट्स करायचे आहेत बघा आता पहिली न्यूज जी आहे ती आहे इक्विटी म्युच्युअल फंड आणि एस आय पी संदर्भातला एक डिफरन्स इथं देण्यात आलेला आहे मागच्या काही दिवसांचा जर एक इन्फ्लो बघितला तर इक्विटी म्युच्युअल फंड्समधला जो इन्फ्लो जो आहे हा पन्नास टक्क्यांनी काय झालेला आहे तर कमी झालेला आहे आणि एस आय पीचा जो आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहे याच्यामधील जी काही इन्व्हेस्टमेंटचा इन्फ्लो जो आहे तो वाढलेला आहे तुम्ही जर इथं बघितलं एस आय पीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे जून दोन हजार बावीसपासून ते मे दोन हजार तेवीसपर्यंतचं पर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एसआयपीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते कंटिन्युअसली वाढत गेलेलं आहे बट म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडचा जो काही इन्फ्लो जो आहे तो कमी झालेला आहे आता याच्या पाठीमागचे नंबर ऑफ रिझन्स आहेत आता जर नेट इक्विटी फ्लो फेल टू द सिक्स मंथ लो म्हणजे मागच्या सहा महिन्यामधील सगळ्यात लो जर इक्विटीमधला इक्विटी म्युच्युअल फंडमधला जो आ, फ्लो जो आहे तो तीन हजार दोनशे चाळीस करोड रुपयाचा दिसत आहे आणि एसआयपीच्या संदर्भात बघितला जो इनफ्लो सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जो या मागच्या महिन्याचा दिसत आहे तो चौदा हजार सातशे एकोणपन्नास करोड रुपयाचा दिसत आहे थोडक्यात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे याच्याकडे लोकांचा जास्तीत जास्त काय झालेला आहे तर झुकाव झालेला आहे या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला ते समजत आहे बघा ठीक आहे नेक्स्ट न्यूज आपण बघू नेक्स्ट न्यूज जी आहे ती टी सी एस च्या संदर्भात आहे टॅक्स कलेक्शन कलेक्शन एट अ सोर्स असं म्हणण्यात आलेलं आहे आता मुद्दा काय बघा पहिल्यांदा टॅक्स कलेक्शन अॅट अ सोर्स एक्झॅक्टली काय आहे याच्या अगोदर पण मी सांगितले बट इथं पुन्हा एकदा सांगतो बघा टी सी एस इज एन एक्स्ट्रा अमाऊंट कलेक्टेड एज अ टॅक्स बाय द सेलर ऑफ अ स्पेसिफाइड गुड फ्रॉम द बायर्स ॲट अ टाईम ऑफ द सेल ओवर म्हणजे एक सेलर जो आहे या सेलरच्या माध्यमातून एक गुड्स एक वस्तू जी आहे ती विकली वस्तू विकल्यानंतर जो बायर आहे या बायरकडून काय केलं जातं तर स्पेसिफाईड गुड्स जे आहेत म्हणजे एक पर्टिक्युलर गुड्सच्या संदर्भात बोलत आहे तर त्याच्या संदर्भातला काय केलं जातं तर टॅक्स जो असतो हा कलेक्ट केला जातो आणि अबाऊ द सेल अमाऊंट अँड इट्स रिमिटेड टू द गव्हर्नमेंट अकाउंट आणि ही जी काय सेल अमाऊंट असेल आणि रेमिटेंट जे आहे तो काय केला जातो गव्हर्नमेंट अकाउंट अकाउंटला काय केलं जातं तर ट्रान्सफर केलं जातात ह्यालाच टी सी एस असं म्हणण्यात आलेलं आहे आता मुद्दा काय झाला चर्चेत काय आहे बघा आता दोन हजार तेवीसचा जो कायदा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर बजेटमध्ये पण याच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती की जी व्यक्ती परकीय देशामध्ये गेलेली आहे परकीय देशामध्ये काय करत आहे तर एखादी वस्तू खरेदी करत असेल जी काही स्पेसिफाईड गुड्समध्ये येत आहे तर त्याच्यावरती जो पाच टक्के पाच टक्के जो टी सी एस जो होता हा पाच टक्के टी सी एस आता किती करण्यात आलेला तर वीस टक्के टी सी एस करण्यात आलेला आहे या संदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे आणि हा जो टी सी एस जो असणार आहे तो एक जुलै दोन हजार तेवीसपासून पासून काय केला जाणार तर लागू केला जाणार आहे यालाच कोणत्या स्कीममध्ये घेण्यात आलेलं तर लिबराइज रिमिटन्स स्कीमच्या अंतर्गत याला ऍड केलेलं आहे आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की फॉरेक्स पेंट जो आहे मे सॉफ्टन फर्दर आणखी थोडा सॉफ्टन केला जाऊ शकतो आता याच्यामध्ये समजा एखादा जर खर्च जर सात लाखाच्या आतमध्ये क्रेडिट कार्डच्या बेसिसवरती हो सात लाखाच्या आतपर्यंत करत असेल तर त्याच्यावरती काय केलं जाणार नाही आहे तर अशा प्रकारचा टॅक्स जो आहे हा टॅक्स लावला जाणार नाही आहे असं म्हणण्यात आलेलं आहे ठीक आहे बट त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावरती टी सी एस जो आहे म्हणजेच लिबरलाइज रेमिटन्स स्कीमच्या अंतर्गत जो टी सी एस जो असणार आहे तो पाच टक्क्यावरून वीस टक्के लागू केला जाणार आहे अशा प्रकारचे काय करण्यात आलं तर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे पावलं उचलण्यात आलेली आहेत बघा नेक्स्ट न्यूज जी आहे ती कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेक्टच्या संदर्भात आहे आता फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस जे आहे या दोन हजार तेवीसच्या फायनान्शियल इयरमध्ये साधारणतः सेवन पॉईंट टू पर्सेंटच्या आसपास काय होऊ शकतो तर इकॉनॉमिकल ग्रोथ होऊ शकते इंडियाची असं काय करण्यात आलेलं आहे तर एक uh, प्रिडिक्शन जे आहे हे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर जे आहेत नागेश्वरन यांच्यामार्फत दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर इंडियाचं जर दोन हजार तीसपर्यंतचं सा, जर, सा जर एक प्रिडिक्शन बघितलं तर साधारणतः साडेसहा ते सात टक्के म्हणजे ॲज पर जी डी पी कॉन्ट्रीब्युशनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर साडेसहा ते सात टक्के काय असू शकते तर इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ असू शकते आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ओवर हिटिंग रिस्क न घेता म्हणजे एक नॉर्मली सिच्युएशन चालू आहे ना त्या पद्धतीनं साडेसहा ते सात साथ टक्के इंडियाची इकॉनॉमिकल ग्रोथ होऊ शकते असं काय करण्यात आलं तर कॅबिट कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत असू शकते आता हे चांगलं म्हणजे इंडियाच्या दृष्टिकोनातून हेल्दी काय आहे याचं कारण आहे की डोमेस्टिक इंडस्ट्री चांगल्या वर्क करत आहे सर्व्हिस सेक्टरचा परफॉर्मन्स चांगला आहे जीएसटी कलेक्शन पण चांगलं होत आहे बँक क्रेडिट ग्रोथ जे आहे ही पण चांगल्या प्रकारे होत आहे आणि अशा प्रकारे मग जर एक आपण म्हणलो की प्रिडिक्शन जे काढलं जात आहे हे नॉट ओनली फायनान्शियल टू थाउजंड ट्वेंटी थ्री बट टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या दृष्टिकोनातून बघितलं तरीही इंडियाची ग्रोथ जी असेल ते चांगली असू शकते बघा आता काही मुद्द्याच्या संदर्भात बिकॉज ऑफ द साऊंड ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी वी हॅव्ह फॉलोड द इन्फ्रा वी हॅव बिल्ड इन अ लास्ट एट इयर्स मागच्या आठ वर्षामध्ये बघितला तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बिल्डअप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्याचबरोबर ॲडव्हान्स इकॉनॉमिकल पॉलिसी ज्या आहेत त्या ॲडव्हान्स इकॉनॉमिकल पॉलिसी आलेली आहे इकॉनॉमीचं जे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असेल आणि त्याचबरोबर इंडिया ग्रो फॉर लॉगर पिरियड म्हणजे खूप लॉंग पिरियडसाठी इंडिया काय करू शकतो ग्रो करू शकतो बिकॉज ऑफ द यांचं कॉन्ट्रिब्युशन जे काही इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रिब्युशन असेल इकॉनॉमी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचं कॉन्ट्रिब्युशन असेल आणि भरपूर अशा प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याच्यामुळेच कोणत्याही प्रकारचं ओव्हर न होता इंडियाची जी ग्रोथ जी आहे ती प्रॉपरली होऊ शकते नेक्स्ट जे इथंच बघा युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या संदर्भात सांगण्यात आले आहे युबीआय आता याच्यावरती बघा दोन हजार सोळा सतराचा जो भारत भारत सरकारचा जो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता तर त्या अर्थसंकल्पामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम जो आहे याचा भारतानं काय केला पाहिजे थोडा विचार केला पाहिजे आता युनिव्हर्सल बेसिक इन्कम जो आहे ही युरोपियन युनियनमध्ये काय तरी कन्सेप्ट आहे मोस्टली स्वित्झर्लंडमध्ये याच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती स्वित्झर्लंडमध्ये याला विरोध केला मागणी करण्यात आली होती मग स्वीडन असेल त्याचबरोबर फिनलँड वगैरे आहे तर हे छोट्या छोट्या देशांच्या दृष्टिकोनातून ज्या डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून युबीआय हा काय आहे तर ठीक आहे ओके म्हणू शकतो बट इंडिया सारख्या मोठ्या देशासाठी युबीआय ओके नाहीये आता युबीआय एक्झॅक्टली काय युनिव्हर्सल बेसिक इन्कम समजा भारतामधील काही अशा एका एज ग्रुपची लोकं असतील की ज्यांना काय नाहीये जॉब अपॉर्च्युनिटी नाही आहेत तर त्यांना काय केलं जाईल तर महिन्याला मंथली काय केलं जाईल ठराविक अमाऊंट जे आहे ठराविक अमाऊंट त्यांना दिली जाईल साधारणतः एक सहा हजार टार्गेट होतं सहा हजार रुपये काय केलं जातं तर महिन्याला दिले जातील याच्यावरती चर्चा पण चालू होती बट समजा सहा हजार रुपये दिले जातील तर हे सहा हजार रुपये कुठून येणार आहेत जे सोशल सर्व्हिस संदर्भातल्या सोशल सेक्टर रिलेटेड गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम ज्या आहेत या स्कीम बंद करायच्या जा, ज्या काही पन, एकशे पन्नासच्या आसपास स्कीम्स आहेत त्या स्कीम बंद करून काय करायचं तर इकडं मा असे सहा ते सात हजार रुपये द्यायचं बट याच्यातून काय होणार आहे तर स्कीमच्या माध्यमातून ज्यांना लाभ होतोय त्यांच्या बाबतीमध्ये काय होणार तो लॉब लाभ होणार नाही आहे आणि मंथली सहा हजार रुपये दिलं तर याच्यातून जे काही यूथ वगैरे असेल त्यांच्यामध्ये काम करण्याची शक्ती मरून जाऊ शकते अशा नंबर ऑफ रिझन्समुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कमला काय करण्यात आलं होतं तर भारत सरकारच्या माध्यमातून त्यावेळेला विरोध केलेला होता आणि अजून पण त्याला काय केलं जातं तर विरोध केला जात आहे आणि दिस इज अ अ गुड अजेंडा फॉर द इंडियन इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्यू इकॉनॉमिक पॉईंट ऑफ आणि त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट पॉईंट ऑफ व्यू न पण का नाहीये तर हा बरोबर नाहीये असं बा जे काही इकॉनॉमिक्स अफेअर्सचे जे काही चीफ इकॉनॉमिक अॅडवायझर जे आहेत त्यांच्या मार्फत हे सांगण्यात आलेले आहे जस्ट माहिती असून युनिव्हर्सल बेसिक इन्कम काय आहे ते नेक्स्ट न्यूज आपण बघू नेक्स्ट न्यूज जे आहे ते इंडिया ओपन टू फ्री ट्रेड अग्रीमेंट विथ आफ्रिकन कंट्रीज आफ्रिका खंडामध्ये एकूण चोपन्न देश आहेत आणि चौपन्न देशांच्या मधील जे इम्पॉर्टंट देश जे आहेत साधारणतः पंधरा कंट्रीज ज्या आहेत या पंधरा कंट्रीजचं एक अँबॅसिटर जे आहे यांच्याबरोबर एक इंटरॅक्शन करण्यात आलेलं आहे मोस्टली बघा जेवढे आफ्रिकन कंट्रीज इंटरेस्टेड असतील त्यांच्याबरोबर फ्री ट्रेड अग्रीमेंट करायला भारत सरकार काय तर तयार आहे ओपन आहे असं पीयूष गोयल यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे आता एक्झॅक्टली फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय बघा वाईल द स्पेसिफी स्पेसिफाईज ऑफ द इच फ्री ट्रेड अग्रीमेंट व्हॅरीज प्रत्येक ठिकाणी फ्री ट्रेड अग्रीमेंटचा एक व्हॅरीज कंडिशन असू शकता वेगवेगळ्या कंडिशन्स असू शकता बट काय आहे बघा फ्री ट्रेड अग्रिमेंट म्हणजे काय हा आपला इंडिया घेतला आणि हे आफ्रिका घेतला तर यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झालेलं आहे म्हणजे या दोन देशांच्यामध्ये जे व्यापारामध्ये ट्रेडमध्ये जे बॅरियर्स असतील ते बॅरियर्स काय केले जातील तर कमी केले जातील आणि त्याचबरोबर मोअर प्रिडिक्टेबिलिटी असेल जास्तीत जास्त दोघांच्या जा मध्ये ट्रेड होईल त्याचबरोबर ट्रान्सपरंट ट्रेडिंग होईल आणि एक इन्व्हेस्टमेंटच एन्व्हायरमेंट जे आहे ती दोन्ही देशांमध्ये तयार होईल त्या दृष्टिकोनातूनच काय केलं जाते फ्री ट्रेड अग्रीमेंट केली जात आहे आता फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या बाबतीमध्ये बघा ब्रिटन असेल त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया असेल यांच्याबरोबर बोलणं चालू आहे काही प्रमाणामध्ये अॅग्रीमेंट जे आहे त्यांचं एक्झिक्युशन पण करण्यात आलेलं आहे बघा ठीक आहे इम्पॉर्टंट आहे फ्री ट्रेड अग्रिमेंट जर देशाच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतील तर त्या बाबतीमध्ये फ्री ट्रेड अग्रिमेंटचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट न्यूज आहे की बऱ्याच बऱ्याच न्यूज मध्ये तुम्ही ऐकलं असेल की एल निनोचा इफेक्ट होणार आहे त्यामुळे मान्सून जो आहे तो कमी होणार आहे साधारणतः चौऱ्याण्णव टक्क्याच्या आसपास मान्सून पाऊस पडणार आहे असं म्हटलं जात आहे आता हा बाबा यल निनो काय प्रकार आहे जस्ट मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की इकडच्या भागातून भारतात जो पाऊस पडतो तो इकडून पाऊस पडत असतो बघा नैऋत्य मोसमी वारे जो आपण म्हणतो ना त्याच्या माध्यमातून पाऊस पडत असतो बट आता काय झालेलं आहे की एल लिनो ज्या वेळेला इफेक्ट जाणवतो त्यावेळेला इकडच्या भागामध्ये लो प्रेशर तयार होतं कमी ताप प्रेशर जे आहे ते तयार होतं आणि इथं काय असतं तर हाय प्रेशर असतं आणि इकडं याच्या तुलनेमध्ये थोडं काय असतं तर मीडियम हाय प्रेशर असतं त्यामुळे इकडून येणारं जे नैऋत्य मोसमी वारं जे आहे हे इकडं जास्तीत जास्त न जाता कुठं होणार तर इकडच्या साईडला येणार आहे कारण जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचा प्रसार होत असतो त्यामुळे इकडून इकडं गेल्यामुळे काय होणार आहे की पाऊस जो आहे पावसाचं प्रमाण इकडच्या साईडला हळूहळू स्प्रेड होत जाणार आहे इकडचा जो दक्षिण अमेरिकेचा भाग आहे या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि इकडचा जो भाग आहे आपला जो काही आशिया खंडातील जो भाग आहे मोस्टली साऊथ आशियाचा जो भाग आहे आफ्रिका खंडातील काही भाग आहे तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळेच एल निनो इफेक्ट जो आहे तो साधारणतः चार ते पाच वर्षांनंतर एकदा पाहायला भेटतो ठीक आहे सिंपल कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं रॉकेट सायन्स वगैरे हो नाहीये बघा जसं माहिती असतं की निनो इफेक्ट काय असतो तो नेक्स्ट न्यूज जे आहे ते एका साईडला बघितलं तर जिओ मार्ट वगैरे असेल त्याचबरोबर बिग बास्केट टाटा ग्रुपचं बिग बास्केट आहे तर हे एका साईडला ऑनलाईन पद्धतीने खूप कॉम्पिटिशन देत आहेत मग डीमार्ट डीमार्ट पण काय झालं तर रेडी झालेलं आहे डिस्काउंट मोठ्या प्रमाणामध्ये देण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर ऑनलाईन मार्केट जे आहे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पण डीमार्ट जे आहे ते वेगवेगळ्या फेजमध्ये आता उतरणार आहे आता जर जून महिना बघितला तर जून महिन्यामध्ये बघा स्कूल वगैरे चालू होतात याच्यामध्ये जे काही वस्तू वगैरे असतील त्याचबरोबर स्टेशनरीज वगैरे असतील ज्याच्यावरती जवळपास वीस तीस टक्के काय केलेलं आहे तर डिस्काउंट जो आहे डिस्काउंट या डीमार्टच्या माध्यमातून द्यायला चालू केलेला आहे सो so, कॉम्पिटिशन हे टप राहणारच आहे नेक्स्ट न्यूज जे आहे ते जर आपण आत्ता बघितलं तर ॲटो सेक्टर असेल कंझ्युमर सेक्टर असेल त्याचबरोबर टेक्नॉलॉजी सेक्टर असेल तर याच्यामध्ये काय चालू आहे तर थोडा गेन दिसत आहे मागच्या एप्रिलमध्ये त्याचबरोबर मे महिन्याचा जर एक ॲव्हरेजली आपण रिव्ह्यू बघितलं तर सेक्टरल वेटेज बघितलं तर आता ॲटो सेक्टर सगळ्यात जास्त वेटेज जे जा आहे ते प्रायव्हेट बँकांचं पाहायला भेटत आहे बघा तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज त्याचबरोबर सेकंड नंबरला बघितलं तर कंज्यूमर एफ एम सी सी सेक्टर असेल त्याचबरोबर ऑइल अँड गॅस सेक्टर असेल याच्यामध्ये टेक्नॉलॉजी सेक्टरचा पण रोल खूप महत्वाचा येत आहे आणि पब्लिक जे सेक्टर बँकांचा आहे थोडं प्रमाणामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन थोडं कमी झालेलं आहे जस्ट माहित असून निफ्टी फिफ्टी मधलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे इथं देण्यात आलेलं आहे बघा नेक्स्ट न्यूज आपण बघू एस बी आयच्या माध्यमातून पन्नास हजार करोड रुपये जे असतील ते डेटच्या माध्यमातून रायजप केले जाणार आहे आणि याचे मुख्य कारण जे फायनान्शियल दोन हजार चोवीसच्या बाबतीमध्ये आहे मुख्य कारण जे असतं तर ते म्हणजे काय असतं तर एक प्रकारचे एक्सपान्शन प्रोसेस असेल त्याचबरोबर क्रेडिट ग्रोथ एक्सपान्शन प्रोसेस असेल हे वेगवेगळ्या कारणासाठी काय केलं जातं तर अशा प्रकारचे बॉन्डच्या माध्यमातून त्याचबरोबर डेट फंडच्या माध्यमातून काय केलं जातं तर असा फंड जो आहे तो रायजप केला जातो बघा आयच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे नेक्स्ट न्यूज आहे फॉरेक्स रिझर्व्हच्या बाबतीमध्ये भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह जो, जो आहे दोन जूनला किती होता पाचशे पंच्याण्णव बिलियन डॉलर होता आणि आता बघितलं सहा जूनला तर पाचशे एकसष्ट बिलियन डॉलर आहे म्हणजे थोडक्यात मागच्या काही दिवसांच्या मध्ये काय झालेलं आहे तर हा जो काही फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे परकीय चलन साठा आपण म्हणतो तो काय झालेला तर कमी झालेला आहे याच्यामध्ये वर खाली प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायला भेटत असतंच बघा नेक्स्ट न्यूज जी आहे ती युएसच्या माध्यमातून युएसनं दोन पॉइंट वन बिलियन डॉलर एवढं आर्म्स जे आहे म्हणजे थोडक्यात जे काही रॉकेट्स वगैरे असतील बंदुका वगैरे असतील आर्म्स पॅकेज जे आहे ते युक्रेनला दिलेलं आहे अमेरिकेच्या माध्यमातून सॉरी देण्याचं अनाउन्स केलेलं आहे जवळपास याचं कॅल्क्युलेशन गेलं तर सतरा हजार इंडियन रुपीज सतरा हजार करोड रुपीज एवढ्या प्रमाणाचं काय केलं जाणार आहे तर आर्म्स पॅकेज जे आहे ते युक्रेनला अमेरिकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे बघा आता नेक्स्ट न्यूज जे आहे ते इंडियन एनर्जी एक्सचेंज बघितला तर इंडियन एनर्जी एक्सचेंज शेअर्स जो आहे क्रॅश ऑन गव्हर्नमेंट प्लांट्स फॉर द मार्केट कपलिंग मार्केट कपलिंगच्या प्लॅनच्या दृष्टिकोनातून काय झालं तर हे क्रॅश झालेलं आहे तर इंडियन एनर्जी एक्सचेंज बघितला तर नऊ जून दोन हजार वीस साठी बघा एवढा होता आणि त्याच्यानंतर मधल्या कार्यकाळामध्ये अप टू द इथंपर्यंत केलेला होता दोनशे पन्नास क्रॉस केलेला होता आणि आत्ता बघितलं तर एकशे बावीस आहे म्हणजे इथून इथंपर्यंत इत्थ कंपॅरिजन केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कोलॅप्स जो आहे हा इंडियन एनर्जी एक्सचेंजमध्ये पाहायला भेटत आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या काय तर या सगळ्यात महत्त्वाच्या न्यूज आहेत मी इथं थांबतो जय हिंद